हेल्दी अँड एम्मी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आज या ठिकाणी आपण कुरकुरीत बोंबील फ्राय कसे करायचे ते पाहणार आहोत. यामध्ये मी बोंबील साफ करण्यापासून ते बोंबील फ्राय करण्यापर्यंत सर्व प्रोसेस दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी आज कैचीच्या मदतीने बोंबील साफ करणार आहे. यामध्ये सर्वात प्रथम मी कैचीने शेपूट, त्यानंतर पंखाचा सर्व भाग हा कापून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने पंखाचा देखील भाग मी कापून घेत आहे. त्यानंतर आपल्याला पोटापासून ते डोक्यापर्यंतचा भाग आपल्याला हा कापून घ्यायचा आहे, जेणेकरून पोटातील सर्व घाण ही निघण्यास मदत होईल. एवढा भाग आपल्याला कैचीने कापून घ्यायचा आहे. यानंतर पोटापासून ते शेपटीचा भाग आपल्याला हा ओपन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मसाला हा आतपर्यंत लागला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हा बोंबील ओपन करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी अजून एक बोंबील तुम्हाला साफ करून दाखवते. बोंबील ही अशी मच्छी आहे की यामध्ये पाण्याचा अंश हा जास्त असतो. त्यानंतर हे बोंबील हे अतिशय नाजूक असतात, यांची कुकिंग प्रोसेस ही पटकन होते, त्यामुळे हे बोंबील हाताळताना आपल्याला थोडे नाजूकपणे हे बोंबील हाताळायचे आहेत. हे पहा, मी अशा पद्धतीने शेपूट, पंख, त्यानंतर पोटापासून ते डोक्यापर्यंतचा हा पोर्शन मी कापून घेत आहे या ठिकाणी. हे पहा, अशा पद्धतीने कापल्यास पोटातील सर्व घाण पटकन बाहेर येते आणि आपले बोंबील झटपट साफ केले जातात. अशा पद्धतीने तुम्ही देखील बोंबील साफ करून एकदा नक्की ट्राय करा. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व बोंबील या ठिकाणी साफ करून घेते. बोंबील साफ करायला फार काही मेहनत आणि फार काही वेळ लागत नाही. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व बोंबील या ठिकाणी साफ करून घेत आहे. हे बोंबील तुम्ही असेच अखंड फ्राय करू शकता, पण मी या ठिकाणी एका बोंबलाचे दोन तुकडे करणार आहे, जेणेकरून आपले बोंबील हे पटकन फ्राय होतील. कैचीच्या मदतीने मी असे पटकन दोन तुकडे करून घेते. हे पहा, मी अशा पद्धतीने दोन तुकडे ह्या ठिकाणी करून घेतलेले आहेत. हे मी आता 4 ते 5 पाण्यानी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे आता मी हाताच्या मदतीने थोडासा दाब देऊन ह्या बोंबल्यातलं सर्व पाणी काढून टाकत आहे. पाणी काढून टाकल्यानंतर देखील ह्यामध्ये थोडंसं पाणी राहतं, ते पाणी आपल्याला काढून टाकण्यासाठी पुन्हा हे बोंबील मी त्याच जाळीमध्ये ठेवत आहे. यावर मी एक टिश्यू पेपर ठेवून यावर एक वजन देणार आहे. 10 मिनिटासाठी हे बोंबील आपल्याला ह्या वजनाखाली ठेवायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी टिश्यू पेपर टाकला, यावर एक वजन ठेवायचं आहे. साधारणतः 10 मिनिटं आपल्याला हे वजन ह्यावर ठेवायचं आहे. त्यानंतर वजन काढून घेतल्यानंतर आता साधारणतः सर्व पाणी निघून जातच, तरी देखील ह्या टिश्यू पेपरने हे सारे बोंबील मी कोरडे करून घेत आहे. बोंबील कोरडे होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तरच आपले बोंबील छान कोरडे होणार. त्यानंतर मी मॅरिनेशनसाठी हे बोंबील एका बाउलमध्ये घेते. यामध्ये काही घरगुती मसाल्यांचा मी वापर करणार आहे. यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद, 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा भरून लाल घरगुती आपला मसाला. या ठिकाणी मी आमचा वसईचा मसाला घेत आहे, तुम्ही कोणताही साठवणीचा मसाला घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा भरून आपल्याला आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी घ्यायची आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला ह्या बोंबलाला छान कोट करून घ्यायचे आहेत. साधारणतः 10 मिनिटं कोट केल्यानंतर, मसाला मिक्स केल्यानंतर साधारणतः 10 मिनिटं हे बोंबील आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे आहेत. 10 मिनिटानंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे, तो म्हणजे रवा. या रव्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. हे सर्व बोंबील एक एक करून ह्या रव्यामध्ये मी कोट करून घेणार आहे. अशा पद्धतीने बोंबील फ्राय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुमचं तेलाचा वापर थोडा जास्त असावा आणि तेल हे जास्त गरम असावं. ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे. तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी ऑलरेडी एक फ्राय पॅन गरम करून 3 ते 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये मी एक एक बोंबील टाकून घेत आहे.
5 मिनिटांनंतर आपल्याला अलगद हाताने हे बोंबील पलटी करून घ्यायचे आहे. साधारणतः 10 मिनिटांनी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले छान कुरकुरीत असे बोंबील, छान असे बोंबील फ्राय रेडी आहेत. हे आता आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.